Hello, good morning all students. See the topic Kingdom Planty. In the last topic, we have seen silent features of five kingdoms. मागच्या प्रकरणामध्ये आपण five kingdom system बघितली आहे. According to Whittaker, all living organisms are divided or classified into five kingdoms. These are Monera, प्रोटिस्टा, प्लांटी, फंजाय अँड एनिमलिया असे पाच गट आपण वनस्पतीचे सजीवांचे बघितलेले आहे. त्यातला एक आणखी पुन्हा आता किंगडम प्लांटी डिटेल मध्ये आपल्याला बघायचं आहे. वनस्पती सृष्टी म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात हे या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचे आहे. याची आउटलाईन आपण बघितलेत किंवा महत्वाची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. व्हॉट आर प्लांट्स, प्लांट्स म्हणजे काय, आता तुमच्या थोडं तरी लक्षात आलं असेल. दीज आर ऑटोट्रॉपिक मल्टीसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, की जे स्वयंपोषी असतात. मोस्टली दे आर ऑटोट्रॉपिक मल्टीसेल्युलर बहुपेशीय अँड यूकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन वगैरे, त्याची वैशिष्ट्य आपण पाहिलेली आहेत. वनस्पती कशाला म्हणतात. नाउ किंगडम प्लांटी, आता इथे लक्ष द्या, किंगडम प्लांटी इज ब्रॉडली क्लासिफाइड इंटू टू सब किंगडम्स. किंगडम प्लांटीचे पुन्हा दोन मुख्य सब किंगडम्स होतात. इट इज ब्रॉडली क्लासिफाइड इंटू टू सब किंगडम्स, दॅट इज सब किंगडम क्रिप्टोगॅम्स किंवा क्रिप्टोगॅमी आणि फॅनरोगॅम्स किंवा फॅनरोगॅमी. हा चार्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. सो दिस इज द चार्ट शोईंग द क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटीचे पुन्हा दोन सब किंगडम होतात किंवा दोन उपगट होतात म्हणूया. पहिला आहे क्रिप्टोगॅम्स आणि दुसरा फॅनरोगॅम्स. आता क्रिप्टोगॅम्स कशाला म्हणतात. सो दीज आर स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स विच डू नॉट प्रोड्यूस सीड्स अँड फ्लावर्स. व्हॉट आर क्रिप्टोगॅम्स? दीज आर स्पोर प्रोड्युसिंग. क्रिप्टोगॅम्सचा अर्थ काय होतो? दीज आर स्पोर producing plants which do not produce the seeds and flowers, की ज्या बिया तयार करत नाही किंवा फुलं येत नाही त्यांना आपण क्रिप्टोगॅम्स असं म्हणतो, किंवा अपुष्प वनस्पती. नाउ दे रिप्रोड्युसेस सेक्शुअली बाय गॅमेट्स. आता यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन हे गॅमेट्स द्वारे होतं, बट सेक्स ऑर्गन्स आर कन्सील्ड, म्हणजे झाकलेले. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली बाय गॅमेट्स बट सेक्स ऑर्गन्स आर कन्सील्ड. याचे जे सेक्स ऑर्गन्स आहेत हे कन्सील्ड असतात, म्हणजे झाकलेले असतात किंवा हिडन. आता हा शब्द कसा तयार झालाय, बघ, क्रिप्टोगॅम्स, क्रिप्टॉस म्हणजे हिडन आणि गॅमोस म्हणजे मॅरेज. क्रिप्टॉस अर्थ हिडन, लपलेले असा होतो, आणि त्याच्यावर क्रिप्टोगॅम्स. दे रिप्रोड्युसेस सेक्शुअली बाय गॅमेट्स बट दी गॅमेट्स आर ऑर सेक्स ऑर्गन्स आर कन्सील्ड. याचे सेक्स ऑर्गन्स कन्सील्ड असतात, आतमध्ये असतात. हा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय? क्रिप्टोगॅम्स दीज आर स्पोर प्रोड्युसिंग. सगळ्यात महत्वाचं याचा अर्थ लक्षात घ्या, स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स डू नॉट प्रोड्युसेस सीड्स अँड फ्लावर्स, बियाणी फुलं तयार होत नाही. ओके, आता दुसरा आहे फॅनरोगॅम्स. दीज आर सीड प्रोड्युसिंग प्लांट्स, बीजधारी वनस्पती, त्याला बिया नसतात. दीज आर सीड प्रोड्युसिंग प्लांट्स, दे प्रोड्युसेस फ्लावर्स अँड फ्रुट्स. याच्यामध्ये फुलं आणि फळं तयार होतात किंवा बिया तयार होतात. दीज आर सीड बिअरिंग प्लांट्स. द स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स दॅट आर व्हिजिबल, याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स हे व्हिजिबल असतात, म्हणून त्याला फॅनरोगॅमी असं म्हटलंय. फॅनरोस मीन्स व्हिजिबल. इथं कसं क्रिप्टॉस म्हणजे कन्सील्ड, तसं फॅनरोस म्हणजे व्हिजिबल, दृश्य. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स हे दृश्य असतात किंवा दिसतात, म्हणून त्याला फॅनरोगॅम असं नाव दिलेलं आहे. दोन्हीचा अर्थ कळला का बा? क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय? स्पोर प्रोड्युसिंग प्लांट, आणि फॅनरोगॅम्स म्हणजे सीड बिअरिंग प्लांट्स.
reproductive structures किंवा gametes are concealed and here reproductive structures are visible. Okay, now cryptogams it is divided into two types. त्याचे दोन प्रकार असतात, नॉन वेस्क्युलर प्लांट्स आणि वेस्क्युलर प्लांट्स. नॉन वेस्क्युलर प्लांट्स म्हणजे काय, की ज्यांच्यामध्ये वेस्क्युलर टिश्यू नसतात. आता वेस्क्युलर टिश्यू म्हणजे काय, झायलेम अँड फ्लोएम. इथे पहा, नॉन वेस्क्युलर प्लांट्स दे डू नॉट कंटेन दी वेस्क्युलर टिश्यूज लाइक झायलेम अँड फ्लोएम. ज्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम ह्या वहन करणारे ऊती नसतात, म्हणून त्याला नॉन वेस्क्युलर म्हटले. वहन करणाऱ्या ऊती नसतात. सो दीज नॉन वेस्क्युलर प्लांट्स आर ऑफ टू टाइप्स, थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा. थॅलोफायटा हा त्याचा पहिला गोट किंवा डिव्हिजन आणि दुसरा आहे ब्रायोफायटा. हे नॉन वेस्क्युलर झालं. आता हे एक एक सगळं आपल्याला पुढे बघायचं आहे. थॅलोफायटा म्हणजे काय, ब्रायोफायटा म्हणजे काय. इथे बघा, वेस्क्युलर प्लांट्स दे कंटेन वेस्क्युलर टिश्यूज लाइक झायलेम अँड फ्लोएम. याच्यामध्ये वेस्क्युलर टिश्यूज असतात, जलवाहिन्या रसवाहिन्या असतात, त्यांना वेस्क्युलर प्लांट्स म्हटले. इट इज इट इन्क्लूड्स टेरिडोफायटा. याच्यामध्ये येतं टेरिडोफायटा. हा गट हा वेस्क्युलर क्रिप्टोगॅम आहे. हा एक बाजू लक्षात आली का पहा. Cryptogams, forget cryptogam is divided into three divisions or three groups, thallophyta, bryophyta, tetrophyta. ह्या सगळ्या अपुष्प वनस्पती आहेत, ह्या सगळ्या स्पोर तयार करतात, त्याच्यामध्ये फ्लावर्स नसतात, त्याला अपुष्प वनस्पती असं म्हणतात. दुसरीकडे फेनरोगॅम्स अर्थ आपण बघितला, सीड बेरिंग प्लांट्स, बीजधारी वनस्पती. दे आर वेस्क्युलर, ह्या वहन करणाऱ्या ऊती यांच्यामध्ये असतात. अँड इट इज डिवाइडेड टू टू डिव्हिजन. आता याचे पुन्हा दोन गट होतात, जिम्नोस्पर्म्स अँड एंजियोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म आणि एंजियोस्पर्म. आता जिम्नोस्पर्म म्हणजे काय, अनावृत्त बीजी. व्हेन सीड्स आर नेकेड, बिया उघड्या असतात, अनावृत्त उघड्या. किंवा ओव्युल्स आर एक्सपोज्ड, याचे ओव्युल उघडे असतात. नॉट इन साइड द ओवरी, ओवरी मध्ये झाकलेले नसतात. किंवा बिया ह्या एक्सपोज्ड असतात, त्याला जिम्नोस्पर्म्स म्हणतात. आणि एंजियोस्पर्म म्हणजे काय, सीड्स आर कवर्ड बाय फ्रूट्स, बिया ह्या फळामध्ये झाकलेल्या असतात, आवृत्त बीजी वनस्पती. कळतंय ना. किंवा ओव्युल्स आर एनक्लोज्ड इन साइड द ओवरी, ओव्युल हे ओवरीमध्ये झाकलेले असतात. एंजियोस्पर्म ह्या खऱ्या सपुष्प वनस्पती असतात. आता ह्या दोन्ही पण तशा सपुष्प आहेत, पण खरी फुलं ही एंजियोस्पर्म्स ना येतात. हळूहळू तुमच्या लक्षात येईल जिम्नोस्पर्म म्हणजे काय आणि एंजियोस्पर्म म्हणजे काय. एवढं तूर्त लक्षात ठेवा. अनावृत्त बीजी, बिया उघड्या असतात. आवृत्त बीजी, बिया झाकलेल्या असतात. आता एंजियोस्पर्म इज डिवाइडेड टू टू क्लासेस. पुन्हा त्याचे दोन क्लास होतात. एक वर्ग आहे डायकॉटिलिडॉनी, द्विदल, बियांमध्ये दोन दल असतात. आणि मोनोकॉटिलिडॉनी, एक दल, बी मध्ये एकच दल असत. तर हा चार्ट झाला क्लासिफिकेशन ऑफ किंगडम क्रांती. ही सुरुवात आपल्या प्रकरणाची. किंगडम क्रांतीच्या दोन सब किंगडम्स असतात, क्रिप्टोगॅम्स आणि फेनरोगॅम्स. आता क्रिप्टोगॅम्स मध्ये पहिला गट आहे थॅलोफायटा. थॅलोफायटा म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य तेवढी इथे बघूया आपण. तुम्ही आतापर्यंत नववी दहावीच्या इयत्तापर्यंत थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा हे शब्द ऐकलेले असतील. लेट अस सी द सायलेंट फीचर्स ऑफ द मेजर प्लांट ग्रुप्स अंडर क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मध्ये येणारे हे जे गट आहेत त्याची वैशिष्ट्य आपल्याला बघायची आहे. त्यातला पहिला गट आहे किंवा डिव्हिजन आहे थॅलोफायटा. हा पहिला डिव्हिजन थॅलोफायटा म्हणजे काय पहा. थॅलोफायटाची सायलेंट फीचर्स कोणती, फर्स्ट दीज आर मोस्टली अक्वॅटिक बट सम लिव्ज ऑन अदर कॉल्ड एज एपिफाइट्स. बघा, दे आर मोस्टली अक्वॅटिक. आता याच्यात जे मेंबर्स येतात थॅलोफायटामध्ये, ज्या वनस्पती येतात
त्या जलचर असतात शक्यतो पाण्यात. बट फ्यू ग्रोन ऑन अदर प्लांट्स दे आर इपीफाइट्स. पण काही हे दुसऱ्यावरती सुद्धा वाढतात. इपीफाइट म्हणजे काय? फक्त दुसऱ्याचा दुसऱ्यावरती आधार घेणे पण अन्न स्वतःच स्वतः तयार करणे त्यांना इपीफाइट म्हणतात. दे ग्रो ऑन अदर ऍज अ इपीफाइट. पॅरासाइट आणि इपीफाइट मध्ये फरक आहे. पॅरासाइट हे परजीवी, इपीफाइट हे परजीवी नसतं. हे लक्षात आलं? राहतात कुठे? पाण्यात. आता ऍक्वॅटिक अल्गी शक्यतो याच्यामध्ये हॅलोफाइटामध्ये शेवाळ येतात हे आता लक्षात ठेवा. इट बिलॉंग्स द अल्गी ऑर इट इन्क्लूड्स अल्गी. ऍक्वॅटिक अल्गी मे बी मरीन ऑर फ्रेश वॉटर इनहॅबिटेड. आता याच्यातली जी शेवाळ आहेत ही एक तर समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा गोड्या पाण्यामध्ये दोन्हीकडेही आढळतात. मरीन म्हणजे ओशियन किंवा समुद्राचं पाणी आणि फ्रेश म्हणजे गोड पाणी नदीमध्ये, तलावामध्ये, विहिरीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्लांट बॉडी इज हॅलॉइड. हे तिसरं वैशिष्ट्य बघा. त्याचं जे शरीर आहे प्लांट बॉडी त्याला थॅलॉइड म्हणतात. त्याच्यावरून थॅलोफाइटा. प्लांट बॉडी इज हॅलॉइड दॅट इज नॉट डिफरन्शिएटेड इन टू रूट स्टेम अँड लीव्स. याला मूळ खोड पान हे अवयव नसतात म्हणून त्याला थॅलॉइड प्लांट बॉडी असं म्हटलं. हे लक्षात आलं का? प्लांट बॉडी इज थॅलॉइड नॉट डिफरन्शिएटेड इन टू रूट स्टेम अँड लीव्स. आता बघा, दे मे बी स्मॉल. आता ही शैवाल वेगवेगळ्या प्रकारची असतात. दे मे बी स्मॉल लहान असतात. युनिसेल्युलर एकपेशीय, मायक्रोस्कोपिक सूक्ष्म लाईक क्लोरेला और क्लॅमिडोमोनॉस. क्लोरेला नावाचं शैवाल किंवा क्लॅमिडोमोनॉस ही अत्यंत लहान आहेत. तर याच्यातले क्लॅमिडोमोनॉस हे युनिसेल्युलर आहे किंवा क्लोरेला हे मायक्रोस्कोपिक असतात. काही शैवाल ही अत्यंत सूक्ष्म लहान असतात. सूक्ष्मदर्शकाखाली ती दिसतात. दुसरं समार मल्टीसेल्युलर, काही बहुपेशी असतात. अनब्रांचड अँड फिलॅमेंटस. अनब्रांच म्हणजे कळतंय ज्याला ब्रांचिंग नसतं, तंतूसारखी असतात लाईक स्पायरोगायरा. स्पायरोगायरा ही शैवाल कदाचित तुम्ही बघितलं असेल. त्याची अशी फिलॅमेंट्स असतात तंतूसारखी. स्पायरोगायरा इट इज मल्टीसेल्युलर अनब्रांचड बट फिलॅमेंटस. सम आर ब्रांचड अँड फिलॅमेंटस लाईक कारा. कारा नावाचं जे शैवाल आहे हे ब्रांच असतं किंवा त्याला ब्रांचिंग असतं. ते नंतर आपण बघणार आहे कारा. सम अल्गी लाईक सार्गॅसम इट इज ह्यूज ऑर बिग विच मेजर्स अबाउट 60 meters. 60 meter लांबीचं शैवाल असतं त्याला आपण सार्गॅसम असं म्हणतो. सार्गॅसम इट इज ह्यूज अल्गी दॅट इज फाउंड इन मरीन वॉटर. समुद्राच्या पाण्यामध्ये सार्गॅसम नावाचं शैवाल सापडतं. ते अगदी बिग असतं म्हणजे हे एक. देन आता पुढे बघा. अल्गल सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज ऑर ग्लुकोज. ह्याला पेशी भित्तिक असते. ह्या पेशीना ते सेल्युलोजनी बनलेले असते किंवा ग्लुकोज अँड ऑफ प्रोटीन्स प्रथिना. पेशी भित्तिक ही सेल्युलोज आणि ग्लुकोजनी बनलेले असते. रिझर्व फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. ह्याच्यात हे अन्न स्टार्चच्या स्वरूपात साठवतात. अँड रिप्रोडक्शन बाय व्हेजिटेटिव्ह असेक्शुअल ऑर सेक्शुअल तिन्ही पद्धतीने रिप्रोडक्शन होतं. सो दीज आर सायलेंट फीचर्स ऑफ थॅलोफायटा. ओके,